नमस्कार, आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा वेगळा असणार आहे आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ असणार आहे मराठीमध्ये. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही मंत्र आपण सगळ्यांनी ऐकलेली असेल. तर अशाच हजारो मुलांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या माई माझी होती. कारण मी 20 वर्षाची होते. 10 दिवसाचं बाळ मुलगी भटकते, ती सुरक्षित होती का? ही केवढी मोठी अडचण होती. आणि पोटात धूप, खायला काही नाही, गणागोताने हाकललेलं. पहिला लढा, पहिली अडचण तर माझ्या भुकीची होती रे. त्यामुळे विलाज नव्हता. मग मी रेल्वेत भीक मागायची बेटा, रेल्वेत भीक मागायची. खाली फोटो पाहिला का तुम्ही? कुठून कुठपर्यंत रेल्वे भीक मागणार? त्या मंदिरच्या पुढे मी भीक मागायची. आता महर्षी पुरस्कार मिळाला मला. त्या जिंदगी बदलली. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, होणार ना चुके कल्पांतरी जरी ये ब्रह्मात अडव. परिस्थिती आली ना तुमच्यावर, त्यावर पाय धुऊन उभं राहा. हरू नका, मरू नका, जगायला शिका. आणि आपण जगताना अजून कोणासाठी तरी जगायला शिका, म्हणजे आपलं दुःख हटवत बेटा. मी माझ्या दुःखाचं प्रदर्शन करत जगली सिरे तर मरून गेली असती. मी माझं दुःख दुसऱ्याच्या दुःखात विसर्जित केलं, मला जगता. माझी भूक मला दुसऱ्याची भूक वाटली, दुसऱ्यांना जेवायला दिली, माझं पोट भरलं रे. आपली परंपरा ही वाटून खाण्याची आहे बेटा, ओरबाडून घेण्याची नाही. एवढंच मी केलं. बरं माई, तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं, म्हणजे तुम्ही 20 वर्षाचे होते, तेव्हा मला कदाचित काढलं किंवा काही जे झालं, पण त्यावेळी तुम्ही असा चांगलाच विचार कसा काय आणला डोक्यात? म्हणजे अशा वेळी भरपूर वेळी आपल्या मनात निगेटिव्ह विचार पण येऊ शकतो, तर त्याबद्दल तुम्ही काही आम्हाला मार्गदर्शन करू शकता की कसं आपण चांगलाच विचार केला पाहिजे? अरे हे लक्षात बेटा, निगेटिव्ह विचार माझ्या मनात आलेच ना रे. मी पण एक बाई होती ना रे, जिवंत. मी 3 वेळा आत्महत्येचा प्रयोग केला, पण अनसक्सेस. मी मरायचे प्रयोग केले ना. मला जगायचं नव्हतं ना बाबा, पण ते मरायला लागले की काहीतरी अडचण आली रे, पण मरता चालं नाही. उदाहरणार्थ जळगाव जिल्ह्यामध्ये मी मरायचा प्रयत्न केला रेल्वेच्या रुळावरती. बाळ 10 दिवसाचं होतं त्या दिवशी, आणि मी रुळावर बसले रे, गाडीने कटायचं. आणि जेव्हा गाडी यायला लागली तेव्हा ते रुळ हलायला लागले. आणि ममता 10 दिवसाची होती माझी मुलगी, ती माझ्याकडे बघत होती. म्हटलं ही मला विचारते मरायचं होतं तर जन्माला कशाला घेतलं. मी उठले, जे पळत 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 खाली आले. मला म्हटलं गाडी माझ्या मागे येते, तू मरायचं ठरवलं मर. बेभान होते रे माणूस. मग खाली आले, एक मंदिर आहे छोटंसं, पिंपराळा नावाचं गाव, गाव पण आठवते मला. तर ते खाली आल्याने एक मोडका तोडका कूप होता, त्या कुपाजवळ बसून मी रडत होते जोर जोरात, हमसून हमसून. आणि त्या मंदिरातला बाबा आला कागदावर एवढीशी भाकरी आणि भाजी घेऊन आला. त्याला वाटलं मला भूक लागली की मी माझ्या पत्रात घेतले बेटा, खाल्ले, पाणी पिले, परत जगायला लागले. खूप वेळा अडचणी आल्या रे मला. मरण्याचे प्रयत्न मी पण केले, स्वतःशी नाही केले. एवढं मोठं मला करायचं नव्हतं रे. काय ताकद होती माझ्या एवढं मोठं करायला? ठीक गेले मी कसं आत्मारे दुबई. ती आपोआप कुसं होत गेलं मलाही कळत नाही रे. माझ्या प्रश्न उत्तर तुम्हीच द्या आता. मला हे करायचं नव्हतं. मी कसं शक्य आहे रे? आभार फाटलेलं, वय 20 वर्षाचं, बाळ 10 दिवसाचं, दगडाने तोडलेलं नाळ. त्या दिवशी एकच कळालं बेटा की नाळ इतकं पक्कं असतं की ते तोडल्याने तुटत नसते बाळ. त्याचं नाव नाळ असतं.
मग मी नाळ तोडताना रडत नव्हते रे, मी विचार करत होते की जन्मनाळ जर एवढं पक्क असते तर संस्कृतीचं नाळ किती पक्क असलं पाहिजे. किती वेळी होती मी नाळ तोडताना मी विचार करत होते संस्कृतीचा, तर टप्पेटप्पे पार करत आले रे बाळा. मला नव्हतं एवढं मोठं व्हायचं बेटा, माझ्यावर ताकद पण नव्हती रे. मलाच आता भांबवल्यासारखं होती की एवढं मोठं कसं झालं मी. फक्त मी चालत गेले एवढंच केलं बाळा, आणि ज्यांना मी खायला दिलं ते मला सोडून गेले नाही. लोक म्हणतात माई एवढं सगळं कसं झालं कसं गेलं. अरे ज्या भिकाऱ्यांनी मी खायला दिलं ते भिकारी मला सोडून नाही गेले बेटा, ते माझ्या सोबत आले आणि संस्थापित झाले. एकटी माई काय करू शकते रे, फक्त मी चालत गेले एवढंच. आई तुमच्यावर एक व्हिडिओ बघितला होता मी छोटा सर, की तुम्ही ज्या गावात राहायचे तुमच्या गावात कोणतरी एक सोनार होता, त्यांनी तो काहीतरी असं त्याच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी पाऊल उचललं होतं आणि मग त्यांनी तुमच्यावर काही विवेक बेंद्राचा जो व्हिडिओ तयार केलेला सगळ्यांनी बघितला. एक लक्षात ठेव, माझा ना पहिलेपासून असा संघर्ष करायचा स्वभाव. माझ्या सासरीनं शेणखत जे असायचं आम्ही दुसऱ्यांच्या गाई बळायच्या, एक महिना एक गाईला एक रुपया एक महिन्याला मिळायचं. मग नवऱ्याने दिवसभर गाई बळायच्या आणि बायकांनी दिवसभर शेण काढायचं रे, आणि ते शेणखत फॉरेस्ट डिपार्टमेंट लिलाव करायचं. आम्ही खरं म्हणजे गाई चारताना लायसन्स काढायचे आणि पैसे भरायचे चारायचे, मग शेणावर काय त्यांचा अधिकार. पण ही पिढ्यानपिढ्या चालत झालेली परंपरा होती त्या गावात राहणाऱ्या पिढ्या. माझा जन्म पण तिथलाच, नंतर सासर पण तिथलाच, तर ते माझ्या जन्माच्या अगोदरपासून ती परंपरा चालत आलेली, कोणी ती तोडली नाही. मी विचार करायचे मुरुम टाकायची मजुरी मिळते रोडवर, मग आम्ही शेण गोळा करून देतो याची मजुरी का नाही मिळत. ढिगाचे ढिगा जवळजवळ 50-50, 100-100 ट्रक शेणखात असायचं. मग आम्ही दररोज संध्याकाळपर्यंत शेण उचलायचं, मला मजुरी का नाही मिळत. त्यातून मी बंड पुकारलं आणि तेव्हा रंगनाथन कलेक्टर होते वर्ध्याला, रंगनाथन नाव सुद्धा ठाकेकर DFO होते, मला नामानिशी पाठ आहे. मी उठाण केली, आम्हाला मजुरी द्या, घ्या तुम्ही शेण घ्यायचं ते, पण आम्ही उचलतो त्याचं काय, नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमेट पाहिजे ना. रंगनाथन कलेक्टरने मला न्याय दिला, त्यांना मी पटवून दिलं की किती अन्याय हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला, न्याय द्या. आणि त्याने माझा लिलाव कॅन्सल केला, आमचं शेण आम्हाला मिळालं ना. पण एक लक्षात ठेवा, एखादा विरोधक असतो ना, कारण त्याला त्याची शेती मिळाली होती, त्याला त्याचे त्याचं शेणखत मिळायचं, आम्हाला काही नाही, बाजबली पण फुकट नाही. तर मग त्याच्यावर बंधनं आले ना चौकशीला, मग त्याला वाटलं ही पोरगी एवढं सगळं करतो, म्हणून 20 वर्ष ठेवली. त्यामध्ये आपल्यावरही गदा येतो ना, म्हणून आता होईलच काय, बायको सोडणारा नवरा काय काय म्हणून आपण प्रयोग करायचा. मग तो आम्ही 9 महिन्याची गरज होते, त्याने सांगितलं तुझ्या बायकोला जे दिवस गेले ते माझे आहे तुझे नाही, फिनिश संपला. म्हणून मी बाहेर नवऱ्या पोटावर लाथा मारली, म्हणून गाईच्या पोटात नेऊन टाकल्या, तिथे बाळाला जन्म दिला आणि तिथून सुरुवात झाली. पण होणार आहे ना चुके कल्पांती जरी ये ब्रह्माचं आडवा, मी तर आभार मानते. ती परिस्थिती नसते तर मी मरून पण गेले असतं ना, कोण किस गरीब आहे कसकस हिंदू ते सकाळ. ते नियतीचा फेरा होता तो, आणि मला आम्ही इथपर्यंत उघडे पोर होतो किंमत द्यावी लागेल. बोला मी मला मी बेहोश होते, त्यांना वाटले मी मेले पोटावर लाथा मारले होते. मग मला ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकले होतं, उचलून नाही, माझ्या पाठीचं म्हणजे माझ्या पाठीतून रक्त येत होतं, ओढतच नाही. तर बेहोशीत बाळ झालं, एक गाय अंगावर उभी होती आणि ती सगळ्या गायना सगळ्या गाई मोकळे केल्या होत्या, कारण गायीने मारलं माणसाने नाही. मग ती गाय हमरून हमरून मला उठवत होती, आकांत सुरू होता तिचा, अख्ख्या गायीला हाकलत होती आणि मला पोटाखाली घेतलं होतं, तिने माझ्या अंगावर उभी होती. तिला मानवतं कोणी शिकवली बाळा, एक गाय जिचं मी दररोज शेण काढत होते ती अंगावर उभी राहून सगळ्या गायीना हाकलते आणि मला वाचवते. माणूस नावाचा प्राणी मला बेवर्षासारखं टाकतो, त्या गायीचे आभार किती मानायचे. मग गायनं मायमध्ये काय फरक आहे, मग मी तिच्या आवाजाने मला जाग आला, मी तिच्या गाळ्यात धरून रडले, तिला वचन दिलं माय गायसून माय झाली, मी शेवटपर्यंत फक्त माय होईल बदलणार नाही. पण तिचं देणं परत करायसाठी गोरक्षण सुरू केलं. आता 350 गाई भाकड दुधाच्या नाही तिच्यामुळे. आई तुम्ही जास्त बोलले की माणसांनी मला बाहेर हकललं आणि त्रास दिला, पण एका जनावराने मला केलं, तुम्ही माणसासाठी परत एवढं का केलं, का मनात का विचार आणला तुम्ही. माणूस आहे ना बेटा, सगळेच माणसं वाईट नाही, माझ्यासारख्या दुर्दैवाची फेऱ्या सापडलेल्या बाया पण असतात, त्यांना नको आपलंसं करायला.
एक माणूस वाईट झाला म्हणून सगळं जग वाईट नसतं ना रे मॅडम. म्हणून माणसाने माझ्यावर अन्याय केला, दुसऱ्या माणसावर तरी तो अन्याय होऊ नये म्हणून मी चालायला लागले. माणसाला सोडून कसं चालेल, बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही, फक्त आई बाई माईच करू शकते. ते मी केलं. सगळे माणसं शत्रू नव्हते ना, आणि सगळ्यात वाईट ही पोटाची भूक होती. दगड जाऊन खावायची वाटत होती, पण दगड खावायचं सामर्थ्य नव्हते, त्यामुळे भीक मागत होते. भीक मागणारी मी इथपर्यंत. अजूनही मला ग्रँड नाही, कुठल्याही संस्थेला ग्रँड नाही, नॉन ग्रँटेड. मला भाषण दिले की राशन मिळते रे, भाषणावरच माझ्या सगळ्या संस्था उभ्या आहेत. मला ग्रँड नाही कुठल्याही संस्थेला, चार जिल्ह्यात संस्था आहेत, ग्रँड नाही. चित्रपट होता रे माझं, फक्त जगलं मोठवणारांनी मोठवलं, पैसे घालवणारांना घालवलं, पण त्यांनी कबूल केलं होतं की यांचा अर्धा वाटा गुंतवून दिला नाही. पण जाऊ दे, जगाला मी करायचं. ते त्यांनी जरी मला दिलं नसेल तरी मला जगापुढे आणलं ना, माफ कर दे. जगाला मला दाखवलं ना, माझ्या वेदना जगाला कळायला बघा. मी सिंधुताई सपकाळ कळाली जगाला, पण त्यांना बरोबर रडत बसायचं नाही, आगे बरोबर. सासर माहेरने सत्कार केला माझा, ही केवढी कमाई आहे माझी. ज्या लोकांनी मला दगड मारून हाकलं त्या लोकांनी माझा सत्कार केला. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते, मला लई बरं वाटत होतं. मला लई बरं वाटत होत, क्षणभरच बरं वाटलं. तू इकडे सग भेटत होतो अन्ना, क्षणभर बरं वाटलं. आतून आवाज आला, गलती करणे शिंदुताई काळी जिवंत ठेवा. त्यांनी हाकललं नसतं तर तू एवढी मोठी झाली असते, त्यांनी हाकललं नसतं तर जगाने तुला ओळखलं असतं. माफ कर, त्यांनी तुला मोठं केलं. मी माफ केलं, पतीचा हात हातात घेतला, कुरवाडला, थोडंसं दाबून पण घेतला, म्हटलं भैती देऊन घ्या या अजून. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोडलं म्हणून भेटलं बरं का, त्यामुळे तुम्ही सोडलं तेव्हा माझ्या पातळाला गाठी होते, आज तुमच्या धोत्राला गाठी आहे. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस, गाल पे गोस हट जा तो यार भी तू यार. त्याने सांगितलं माझ्याकडे चला आता, पण पती नाही बाळ बनून झाला. कारण तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. उचललं ते पार्सल टाकलं गडी, 5 वर्ष सांभाळलं पोरानं परिचय दिला, बेटा यांनी सोडलं म्हणून आई मिळाली, आता यांची सेवा तुम्ही करा, देणे घेणे 50-50. माझ्या पोरांनी सेवा केली बेटा, 5 वर्षानंतर गेली तुम्हाला घरी. म्हणजे हे केवढी कमाई आहे की दगड मारून हाकलणारं सासर माहेर मला फुलं टाकून बोलवते, आणि माझ्या सत्काराला 7 कॅबिनेट मंत्री होते. हे बघ ना, अजित पवार होते, नारायण राणे होते, RR पाटील होते, पतंगराव कदम होते, आणि न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. 7 कॅबिनेट मंत्री, माझं सासर माहेरचा सत्कार. क्या क्वालिटी थी रे मेरी भी. प्रॉपर जळगावची नाही मी, प्रॉपर मी जळगावने ग्रीक मानली स्टेशनला लागून आहे. मी विदाऊट तिकीट असेल मग टिशू उतरून द्यायचा, मग ते स्टेशनला लागून म्हणजे त्याच्या समोर जाऊन बसेल. असं कुठेही फिरायचे मी, पण सगळ्यात जास्त भीक तर मी कर्नाटकात मागितली, म्हणून मला कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला, दिल्लीचे पण पुरस्कार मिळाले लागले ना. त्यामुळे मी कुठे पण फिरायचे विदाऊट, मी सोच केलं महाराष्ट्राचा राग पण आला होता. एका बाईला एवढा बेवारच करते महाराष्ट्र, मग मी कर्नाटकात भीक मागायची. जेवढा पण मी भीकच मागितली, आणि पुण्यात पण मी भीक मागत मागतच चालले रे. कुठे फिरायच, जिथे भरला दरा तोच गाव भरा. हा, तुमच्या आयुष्याचे प्रश्न तर सोडवले, पण आज हजारो आलात मुलांसाठी तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवताय, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कोण बने करोडपतीच्या शो मध्ये गेला होता, तिथला अनुभव सांगता काय नाही तर करोटा. पहिले तर मी ठरवून नेले, कारण एवढा मोठा अमिताभ बच्चन माझ्या पाया पडला. पहिलेच त्याने मला मारून टाकला. नको नको मंदा मंदा पायात पडला बाबा. चला आयुष्याची कमाई नाही, आणि एक सांगतो बेटा उगाच सहज गेले रे. पण ते 25 लाख जिंकले, त्यातले 8 लाख त्यांनी काटून घेतले, 17 लाख पाठवले. हो, उसे भी कॉट शॉट.
कारण याचं कारण आहे रे, याचं कारण आहे तुम्ही पाठ केलेले पेपर सोडवता, जगलेले पेपर सोडवत होता तुम्ही, वाचता आणि पेपर सोडवता, मी जगून पेपर सोडवायचे, त्यामुळे मला कठीण नाही जायचं, मी जगले ना, अनुभव हीच खात्री. हा रे ते चुकून तिकडे मी खरं व्याघ्र प्रकल्प म्हणजे चिखलदरा, तिथे मी आत्महत्या करायला गेले होते तिथेच का, तर मी चौथी पास आहे ना हाफ टाईम, तर तिथे ना मी एक धडा वाचला होता शरदचंद्र टोंगूनचा, मग मला लेखकाचं सुद्धा नाव आठवते, शरदचंद्र टोंगून लेखकाचा मी धडा वाचला होता विदर्भाचं नंदनवन चिखलदरा. मी लई आगाव होते अरे खरं म्हणजे कुठे मरता आलं असते की नाही, पण नाही विदर्भाचं नंदनवन चिखलदरा, मग त्या नंदनवनातच मरायचं धडा वाचला ना, मग मी नंदनवनातच मरायला गेले. आणि भीमकुंड नावाचा धडा ते म्हणजे ऐतिहासिक आहे रे, विराटनगरीतील भीमाने किचकाचा वध तिथे केला, भीमकुंड आहे जिथे भीमाने हात धुतले, किचकाला मारलं तो धरा आहे, पंचबोल दरी आहे, एक आवाज दिला पाच आवाज ऐकायला येतात, विराट राजाची नगरी तिथे अज्ञातवासात होते पांडव दोन वर्ष. मग मी तिथं मरू ना, मी खरं मरायसाठी गेले होते, झाडाखाली उभे होते योग बघा ना कसं, आणि मी विचार करत होते समोर दरी मोठीच्या मोठी, आणि मला आता उडी मारायची आहे मरायचं आहे, आणि झाडाच्या सावलीत उभी आहे आणि विचार करते थोडं उशिरा मिळेल तर काय हरकत आहे मरायचं आहे ना, क्या बात आहे, गार वारं सुटलेलं आहे, हिरवीगार पालवी आहे, पशुपक्षी ओरडत आहेत, सुरात सूर मिळवायला पाहिजे नंतर मरू ना, असं करत करत बोलत बोलत मी झाडाच्या खाली उभी होते रे सावलीमध्ये, आणि इथं माझं लक्ष झाडाच्या फळावर गेलं, कोणीतरी तुराट मारून गेलो होतं बेटा, आणि ते लाल भड्याक द्रव खाली मिसळत होतं ते खटक्या नवाजाला माझ्या कागदातला की गलती करायची शिंदत आहे, ज्यांनी कुराट मारली ना तो त्याच्या सावलीला उभा असेल, झाडाने म्हटलं नाही मी तुला सावली देत नाही, मी पण उभी आहे ना मरताना, मला पण नाही म्हटलं बरी आहेस तू ये सावली देते, मग घाव घालणाराला जर झाड सावली देते तर मी का मरते, अरे मरणं कॅन्सल केलं, तिथेच जगायला लागले, तिथेच जे अन्याय होता आदिवासीमध्ये गवळी समाजात होता तो अन्याय मी दूर केला, म्हणून चिखलदऱ्याच्या लोकांना जो न्याय मिळाला तो माझ्या खूप लढे दिले खूप नकळत दिले, आणि मी लढे दिल्यावरती त्यांच्यासाठी कोंडावरांना झालं मी तो उभी दिली, त्यामुळे ते लोक मला भाकरी घेऊन यायचे अवघ्याला, एकाने झोपडी बांधून दिली मला राहायला, तिथे माझी सुरुवात आजही माझी सौ सांग नकळत. मी तिथं तुमच्या सासऱ्यांच्या बाहेरचे कार्यक्रम झाले तू थोडस मागितलं तिथं तुम्हाला तुमचे नवरात्रात भेटले तुमचा, तेव्हा तुमची मुलगी जी ममता ताई आहे त्यांनी तुम्हाला नक्की विचारलं असं तू का परत घेतली, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? नाही माझ्या मुलीनं असं विचारलंच नाही विचारलं, सगळ्यात जास्त मी मुलीला घाबरत होते का माहिती आहे का, जेव्हा मी अनाथ लेकरांना सांभाळत होते तेव्हा मला तिची भीती होती की मला म्हणाली माझेही आहे तुमची नाही, म्हणून तर मी माझ्या मुलीला पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईला दिलं, पण तिने कधी विचारलंच नाही, मी घेतलेला सगळा मुलगा त्या तिचा भाऊ ती सगळ्यांची ताई, माझ्या मुलीचं योगदान फार मोठं आहे बेटा, तू जर रडत बसली असली मी नसती त्यांना बोलवलं मी पुण्यात यायची नव्हती बेटा, पण दुसरा आश्चर्य म्हणजे मी पुण्यात भेटायला आले तर मला जरा टेन्शन असायचं की आता मी कधी निघेल केव्हा निघेल गाडी जाईल, पण तिनेच मला सांगेल आई तुझ्या गाडीची आता वेळ झाली बरं का जा बरं का, आई तू थांब मला आई पाहिजे असं कधी नाही म्हटलं, आई तुझ्या गाडीची ती मला आठवण द्यायची गाडीची वेळ झाली आई, तिला मी कधी घरचा डबा आणला नाही मैत्रिणीचे डबे खाल्ले कारण मी तेव्हा चिखलदऱ्याला असेल आजीला डबा खराब होऊन जायचा तिला कधी घरचा डबा नाही, म्हणून तिला पत्रकाराने विचारलं मामा दा तुला काय व्हायचं आहे, तिने सांगितलं मला माझ्या आईची आई टेन्शनच गेलो ना.